पश्चिमेकडे सुरू होते आणि त्याचा परिणाम असा होतो का पान पिवळी पडायला लागतात. हे झालं कोडमाशीच्या बाबतीत. दुसरा प्रश्न होता यांचा पिवळा विषाणू जो आपण मोजाईक म्हणतो व्हायरस. व्हायरस निसर्गामध्ये भरपूर आहेत. पिवळा विषाणूचा प्रकोप हा याच वर्षी दिसून येतो. त्याचं कारण महत्वाचं सांगितलं मी तुम्हाला. राऊंड द इयर तुमचं घेतलेलं सोयाबीन एक. नंबर दोन जमिनीमधली अन्नद्रव्यांची कमतरता आणि नंबर तीन त्याला ससेप्टिबल व्हरायटीज. नंबर चार आजपर्यंत आपण त्याच्यावरची पांढरी माशी कधी आपली दिसायची नाही, तुडतुडे मावा दिसायची नाही, ते सुद्धा दिसते. मग आता हे बघा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला विषाणूचा प्रादुर्भाव दिसत नाही. जसं सोयाबीन फुलावस्थेत प्रवेश केला तिथून विषाणू दिसायला लागतो. अचानक पानं पिवळी पडायला लागतात. मग होतं काय जर तुमचं अन्न जमिनीतले अन्नद्रव्य चांगले असेल शेणखत गांडूळ खत सेंद्रिय पदार्थ भरपूर असतील तर त्या झाडामध्ये विषाणूने प्रवेश केला तरी एक्सप्रेशन दिसत नाही. म्हणून ज्या ठिकाणी मातीचं पोषण चांगलं झालेलं आहे मातीमध्ये अन्नद्रव्याचा साठा भरपूर आहे त्या ठिकाणी व्हायरस आला तिथून एक्सप्रेस झालेला नाही. मग तिथून जर अन्नद्रव्याचं जमिनीमधनं कमी पडायला लागली सेंद्रिय खताचं प्रमाण कमी झालेलं असेल अन्न पुरवठा कमी झाला असेल मग तो व्हायरस एक्सप्रेस व्हायला लागतो. एक्सप्रेस झाला की पानं पिवळी पडणं आधी हिरवट पिवळ हिरवट पिवळ दिसणं पानं थोडं खरबडे होणं जाड होणं प्रकाश शोषण थांबणं आणि पुढे जिथं आहे तिथे वाढतात. मग ज्या वेळेला आपलं पहिलं झाड दिसत असं त्याच वेळेला आपण ते उचलून बाहेर काढावं. उचलून ज्या वेळेला होतं काय तिथं प्रसार पांढऱ्या माशीच्या माध्यमातून होतो. पांढरी माशी त्याच्यावर बसली तिथून दुसऱ्या झाडावर बसली की तिचा प्रसार होतो. म्हणून सर्वेक्षण करावं पहिलं झाड दिसलं की नाही काढून टाकावं. ज्या वेळेला 25-30 टक्के झाड होतील मग मात्र काढणं अवघड आहे. त्यावेळेला आपल्याला त्याचं नियंत्रण करणं अवघड होतं. आणि यावेळेला थोडं आपण थायोमिथ एक्झाम सारखं जे आहेत ऍक्टरा थायोमिथ एक्झाम जे पांढरी माशाचं नियंत्रण करणाऱ्या कीटकनाशकांचा वापर आपण आवर्जून करावा. म्हणजेच पिवळा विषाणू ला ससेप्टेबल व्हरायटी नसून अन्न जमिनीमध्ये अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे असावेत सेंद्रिय खत चांगल्या प्रकारे असावेत आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण वेळीच करावं तर आपल्या पिवळ्या विषाणूचं नियंत्रण. तिसरा मुद्दा यांनी उद्भवला होता तुम्ही तांबेरा. आता पहा तांबेरा हा सुरुवातीच्या अवस्थेत नाही परंतु या 8 दिवसांमध्ये रिपोर्टिंग आलेली काही ठिकाणी तांबेरा पडतो. तांबेरामध्ये पहिल्यांदा ता पाण्यावरती चट्टी दिसतात पान पिवळसर पडतं आणि नंतर पाण्यात स्पोर्स दिसतात. जर आपण पांढरा हातरुमाला मधनं फिरवला तर आपल्याला लगेच तिथे स्पोर्स लागतात. पूर्ण झाड हातरुमाला आपला लालसर होतो तर त्याला त्याला आपण तांबेरा असं म्हणतो. तांबेराचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये सहसा होत नाही पण थोडं पाऊस पडत नाही. पण यावर्षी सातत्यानं असलेली जास्त असलेली आर्द्रता जास्त पाऊस कमी सूर्यप्रकाश यामुळे काही भागामध्ये तो दिसून आलेला आहे. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हा बोल. तुम्ही आताशी एक बोललात की 25 दिवसाच्या नंतर झाडाच्या बुडाला जाऊन आळी बसते. ती 25 दिवसानंतर नाही आता हे जे ज्या वेळेस पिवळं पडेल का त्याच वेळेस दिसायला. ज्या वेळेस झाड आपण पिवळं उपटतात त्याच वेळेस त्या झाडाच्या आतमध्ये आळी आहे आता सध्या. आता पहा त्याचं तिसरं जनरेशन आहे. तिसरं जनरेशन आहे त्याच. तिसरं जनरेशन आहे परंतु त्याचा प्रादुर्भाव म्हणजे खोडमाशी प्रादुर्भाव केव्हा सुरू होतो हे मी सांगितलं. आता काही ठिकाणी दिसते ते तिसरी जनरेशन आहे. आहे बारीक बारीक आहे दिसते काही ठिकाणी आले तुम्हाला ते फोटोग्राफ सुद्धा आले. मात्र आता म्हणून म्हणतोय ना आता यावेळेला जर तसंच एवढं तर काही भागामध्ये काही वावरामध्ये जर असं मोठ्या प्रमाणात झालं असेल ना तर यावेळेला त्या शेतकऱ्यांनी पेरणी करतानाच खतासोबतच फेब्रुवारी जे रिझल्ट अल्टर नावाने मिळतं ना ते 1 किलो 4 किलो वापरावं लागेल. आणि त्याचबरोबर जी बीज प्रक्रिया जी म्हटली मी थायोमिथ एक्झाम प्लस बुरशीनाशकाची ती करावी लागेल तर ते पुढच्या वर्षी आपल्याला अजून सोपं होईल नियंत्रण करणं. अन्यथा आपण जर काहीच नियंत्रण केलं नाही तर हे वाढू शकतं बरं का. ओके थँक्यू सर. आणखी कोणाला काही प्रश्न आहे.
तर जे आता हे आपले वेडिसाइड्स आपण युज करतो, जे आता सोयाबीनच्या पेरणीनंतर पाठीमाग लगेच मारायचे काही वेडिसाइड उपलब्ध आहेत, किंवा 21 दिवसाच्या आतमध्ये मारायचे वेडिसाइड उपलब्ध आहेत, हे जे तणनाशक वापरतो ह्याचा काही सोयाबीनच्या ह्या रोगराईवर किंवा या सोयाबीनचे जे आता हे रोग पडत आहेत याच्यावर काही परिणाम होत असेल का? नाही, आता काही ठिकाणी काय म्हणतात ते, आता तणनाशक जी आहेत शिफारसीत आणि अतिशय संशोधन करून केलेली आहेत, आणि जी सगळी तणनाशक आहेत त्यांची जी कार्यक्षमता जी असते ती हार्डली 20 ते 25 दिवसापर्यंत असते. त्याच्यानंतर जी तणनाशके डिसइंटिग्रेट होऊन जातात, त्याचा परिणाम आणि रोगाचा काही संबंध अर्थार्थी नाही. हा निश्चितच जे 21व्या दिवशी आपण सोयाबीनवरची तणनाशक फवारतो, ती आता परसूट फवारू आपण किंवा फवारल्यानंतर थोडं पानं पिवळी पडणं, झाडाची वाढ कमी होणं, उंची कमी होणं हे दिसून येतं, परंतु 8 दिवसामध्ये ती परत सुधारतं. कारण आफ्टरऑल ही केमिकल रसायन आहे, म्हणून त्याचा परिणाम हा थोडाफार दिसतो, पण त्याचा आणि रोगाचा काही संबंध नाही. नाही, शंका आपली दूर झाली का काही त्यात? हो सर, थँक्यू. आणि सर यावर सुद्धा एक माझा अनुभव सांगतो, आता आपल्याकडे जवळपास 8 बॅग सोयाबीन आहे आणि त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या व्हरायटी येतात, 753 आहे, 726 आहे, 612 आहे आणि 7001, अशा 4 वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. पण आपण ज्या ठिकाणी सल्फर पेरले पेरणीच्या वेळेस त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव अतिशय कमी आहे, आणि ज्या ठिकाणी सल्फर पेरलेला नाही तिथं पूर्ण एकदम जास्त रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मी काय म्हणालो आता की पिवळा विषाणू जर मातीतनं अन्नद्रव्याचा पुरवठा चांगला झाला, विषाणू असला तरी एक्सप्रेस होत नाही. हे पहा, ज्या ठिकाणी तुम्हाला विषाणू दिसून आला नाही, मात्र त्या झाडामध्ये विषाणू आहे परंतु एक्सप्रेस झाला नाही. का? तर इकडे सल्फरची जास्त कमतरता होती म्हणून तुम्ही दिले, तिकडे कमतरता आहे पण तुम्ही दिलं नाही. म्हणून विषाणूला जर रोखायचं असेल तर मातीचं पोषण आपल्याला करावं लागेल, पिकाचा अभाव. जसं या कोरोनाच्या काळामध्ये पहा, काही जणांना कोरोना झाला नाही, काही जणांना झाला आहे. ज्यांना झाला नाही याचा अर्थ त्यांच्यामध्ये कोरोनाचा विषाणू गेला नाही असं नाही होणार, त्यांचं रेझिस्टन्स पॉवर चांगलं होतं. कारण एवढ्या लाटेत ना एवढा सगळेच होणार, कुणाला होणार नाही असं नाही होणार. तसंच पिकाच्या बाबतीत सुद्धा आहे, त्याचं पोषण चांगलं झालेलं आहे, तुमचा अनुभव रास्त आहे आणि एकदम करेक्ट आहे. थँक्यू सर. ओके, नमस्कार सर, मी विशाल बोलतो. सर आता काय झालेले, मी बोला बोला 335 नावाचं बिन पेरलेलं आहे बियाणं, JS 335 हा JS 335, आणि आता त्याला पेरून 70 ते 75 दिवस झालेले, पण आता ते पिवळं झालेलं आहे आणि पानं पण गळतात जसं की तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे. त्याला आता ते शेंगा पोसण्यासाठी काय करावं लागेल का? ते पोसणार नाहीत शेंगा आता. हे पण 70 दिवसाचा असेल, अजून 20 दिवस असेल, हा तर एक बुरशीनाशकाचे स्प्रिंग आधी घ्या आणि त्यानंतर 0.52 ची फवारणी करा. 80-85 दिवसाचा असेल तर काय करू नका. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू सर. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा बोला बोला, येतोय आवाज. चालेल, हा शेवटचा प्रश्न आपण घेऊया आणि ह्याच्यानंतरचे काही प्रश्न असतील तर ते आपण हा व्हिडिओ म्हणजे आपले जे कार्यक्रम आहे तो आपण युट्यूबला टाकणार आहे, त्याच्या तिथे प्रश्न विचारू शकता. हा प्रश्न शेवटचा असेल, विचारा. पुरुदय कॅम्बल मॅडम, आम्ही शेतकरी हाव नव. बोला 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 ना, बोला बोला. शेतकऱ्याला माहितीसाठी तुम्ही केले की बरं अटेंड. बरं बोला बोला. नाही नाही बोला ना, नाही तुमचा प्रश्न घेऊ आपण त्याच्या पुढचा प्रश्न. मॅडम तुम्ही नाही प्रश्न घातला, आमचा प्रश्न पुन्हा ऐकणार बरं. सोयाबीनचे जे पानं झाडायल त्याला कडुलिंबाचा पाळायचा रस जर तुम्ही फवारणी केला तर काही परिणाम होऊ शकतो का? आता कोणत्या अवस्थेमध्ये म्हणताय तुम्ही? आता पीक किती दिवसाचा आहे? 21 दिवसाचा असल्यानंतर कडुलिंबाचा पाण्याचा रस जर फवारणी केला तर आईवर काही परिणाम होऊ शकेल का? हे पहा, नियम आर 5% नियम आर किंवा आजार रिक्टीन 10,000 PPM ऑलरेडी शिफारसीत आहेत.
आपण फवारा म्हणतोच ना, ते जर ते फवारलं तर निश्चितच त्या पिकावरती आळी अंडी टाकण्यापासून परावृत्त होते. म्हणून 5% निंबुळ्याक आपण फवाराच म्हणतो कडुलिंबाचा. मी तर याच्या पलीकडे सांगेन की नीमआगचा वापर तुम्ही प्रत्येक कीटकनाशकासोबत करा. हा माझा अनुभव आहे म्हणून वापर केलेला आहे. कडुलिंब असावी गुणकारी आहे कडुलिंब. चालेल, धन्यवाद सर. आता आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर युट्यूबच्या कमेंट्स मध्ये पाठवू शकता किंवा आपल्या ऍग्रोजेनिक्सचे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्स मध्ये पण तुम्ही पाठवू शकता. तर थँक्यू सर, तुम्ही बऱ्याचशा गोष्टींबद्दल आम्हाला माहिती दिली, म्हणजे तांबेरा झालं, खोडाळी झालं किंवा